अफगाणिस्तानात नवी तालिबानी राजवट आली आहे, मात्र या राजवटीला मान्यता द्यायची की नाही याची चिंता भारताला सतावतीय. मध्य आणि दक्षिण आशियाई देशांमधील ताज्या घडामोडी भारताच्या दृष्टीनं चिंता वाढवणाऱ्या ठरतायत. कशा, तुम्हीच पहा. भारताविरोधात चांडाळ चौकडीचा कट. तालिबान, पाकिस्तान, चीन, इराणची हातमिळवणी. तालिबानला मान्यता देण्याचा भारतासमोर पेच. अफगाणिस्तानातल्या तालिबानी राजवटीला एक आठवडा पूर्ण झालाय. सत्ता मिळवताच तालिबान यांनी अनेक सुधारणावादी घोषणा केल्या, पण आठवड्याभरातच तालिबान यांनी आपला खरा चेहरा दाखवला. घराघरात जाऊन लोकांची चौकशी करणं, सरकारी अधिकारी आणि माजी नेत्यांना शोधून काढण्यासाठी छापे घालणं असे प्रकार वाढलेत. तालिबानला विरोध करणाऱ्या बल्क प्रांताच्या गव्हर्नर सलीमा मजारी यांना अटक करण्यात आली आहे. तालिबानचा आजवरचा इतिहास पाहता हे कट्टर धर्मांध तालिबानी खरंच सुधारतील का याबाबत शंकाच आहे. अशा दहशतवादी प्रवृत्तीच्या तालिबान राजवटीला मान्यता द्यायची की नाही अशा संभ्रमात सध्या भारत आहे. एकीकडे चीन, पाकिस्तान सारख्या भारताच्या शत्रू राष्ट्रांनी तालिबानला मान्यता दिली आहे. इराण आणि अमेरिकेचे संबंध चांगले नाही, त्यामुळे इराण देखील तालिबान यांना मान्यता देण्याच्या बाजूने आहे. तसं झाल्यास चीन, पाकिस्तान, तालिबान आणि इराण ही चांडाळ चौकडी भारतासाठी डोकेदुखी ठरण्याची भीती आहे. तालिबानमुळे काश्मीरमध्ये पाकिस्तानची घुसखोरी वाढण्याची चिंता देखील व्यक्त केली जाते. अँटी तालिबान फ्रंट, ज्यामध्ये नॉन पश्तुनी किंवा नॉन पठाणी लोक जे एकत्र होत आहेत ते एकत्र येण्याचा प्रयत्न करतायत. याच्यामध्ये तजिकिस्तानमध्ये अहमद मसूद, उझबेकिस्तानमध्ये जनरल दोस्तम हा येऊ शकतो आणि हजाराचे सुद्धा काही लोक यामध्ये सामील होतील. तालिबानी राजवटीला आतापर्यंत कधीच भारतानं अधिकृत मान्यता दिलेली नाही. 1999 दहशतवाद्यांनी इंडियन एअरलाईन्सच्या विमानाचं अपहरण करून ते कंधारला नेलं. त्यावेळी भारतानं तालिबानी कमांडरांसोबत पहिल्यांदा आणि शेवटची बातचीत केली होती. आता अफगाणिस्तानातल्या तालिबानी संकटावर चर्चा करण्यासाठी परराष्ट्र मंत्र्यांनी येत्या 26 ऑगस्टला सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. त्यानंतरच भारताची तालिबान बाबतची भूमिका स्पष्ट होण्याची चिन्ह आहे. ब्युरो रिपोर्ट, Zee 24 तास. आई भवानीचा गजर म्हणजे Zee 24 तास.